नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत आरोग्याचं रहस्य ह्या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात या विषयातील तज्ञ डॉक्टर डॉक्टर विक्रांत पाटील विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर विक्रांत यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर विक्रांत पाटील यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर विक्रांत पाटील हे यांची डॉक्टर विक्रांत पाटील हे जगातील पहिल्या आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे संस्थापक आहेत आणि या क्लिनिकमध्ये थायरॉइड रक्तदाब वाताचे आजार लठ्ठपणा वंध्यत्व आणि मधुमेहा करता आयुर्वेद आणि योग यांच्या सहाय्यानं उपचार केले जातात कम्युनिटी फॉर सोशल प्रोग्रेस आयुर्वेद अँड रिसर्च या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी संशोधन करून स्वतःची विशिष्ट अशी चिकित्सा पद्धती निर्माण केली आहे देश आणि देशाबाहेरील दहा हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी याचा लाभही घेतला आहे डॉक्टरांच्या संशोधनाची दखल घेत असोसिएशन ऑफ आयुर्वेद प्रोफेशनल ऑफ नॉर्थ अमेरिका यांनी त्यांना वॅनकोर आणि कॅनडा इथल्या जागतिक आरोग्य परिषदेत तज्ञ म्हणून आमंत्रित देखील केलं होतं तसंच रजिस्टर्ड आयुर्वेदिक प्रोफेशनल्स म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आलाय पुणे मुंबई या ठिकाणी सुसज्ज आयुर्वेदिक रुग्णालय त्यांचं आहे त्याचबरोबर ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आयुर्वेदात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मोफत वनस्पती दर्शन आणि मार्गदर्शनही करत असतात त्याचबरोबर दरवर्षी आषाढी वारीतही ते आपली आयुर्वेदिक उपचारही सेवा पुरवतात चला तर या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घ्या क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य शून्य वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण आरोग्याचं रहस्य तुमच्याकडनं जाणून घेणार आहे पण त्या आधी, मला तुमच्या हे जाणून की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आरोग्य म्हणजे काय आहे आहे बेसिकली की आयुर्वेद हा प्रत्येक गोष्टीचा अतिशय मुळापासून विचार करणारं शास्त्र आहे आणि त्यामुळे ज्यावेळेला आरोग्य हा विषय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा घेतो त्यावेळेला आयुर्वेदाच्या माध्यमातून मागी माणसाच्या शारीरिक uh, आणि uh, uh, मानसिक ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करणं हे स्वाभाविक ठरतं हिताहितम सुखम दुःखम आयुष तसं हिताहितम हिता मानमच्या तच्चे यत्रोक्तम आयुर्वेद असं उच्चते हे आयुर्वेदाचं मूळ सूत्र आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला हितकर काय अहितकर काय सुखकर काय दुःख कर काय का 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 या सगळ्या गोष्टींचा विचार आयुर्वेद करतो बर बर। आणि आरोग्य ह्या शब्दाचा विचार केला तर असं म्हणता येईल की सुखसंज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेवच म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये माणसाला सुखाची संवेदना होते त्या गोष्टीला आरोग्य असा एवढा मोठा वाईड अँगल आयुर्वेद्याने घेतलेला आहे म्हणजे एखाद्या माणसाला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत पण कुठेतरी एखादं छोटंसं दुःख आहे आणि म्हणून त्या दुःखात जर तो माणूस असेल तर आयुर्वेद त्याला देखील तो आ, आ, आरोग्य परिस्थितीमध्ये आहे किंवा स्वस्थ आहे असं म्हणता येत नाही म्हणत नाही स्वास्थ ह्या गोष्टीची व्याख्या सुद्धा आयुर्वेदा अशाच पद्धतीने केलेली आहे प्रसन्न आत्म इंद्रिय मना हा स्वस्थ येते म्हणजे ज्याचा आत्मा मन आणि इंद्रिय ह्या सगळ्या गोष्टी स्वस्थ आहेत तो खऱ्या अर्थानं स्वस्थ आहे तो खऱ्या दृष्टीकोन हेल्दी आहे असं म्हणता येतं या उलट आपण बाकीच्या शास्त्रांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी फक्त शारीरिक किंवा फक्त मानसिक अशा पद्धतीचा विचार केला जातो आयुर्वेदामध्ये तसं शरीराचा जेवढा विचार केलेला आहे आयुर्वेदामध्ये तेवढाच मनाचा देखील विचार केलेला आहे आणि म्हणून आयुर्वेदाचा जो आरोग्याचा दृष्टिकोन आहे तो सर्वांगीण आहे सर्व व्यापक आहे आणि सर्व सर्वच दृष्टीने म्हणजे थोडक्यात आज आपण आरोग्याचं रहस्य या निमित्ताने उलगडणार आहोत आणि प्रचंड मला उत्सुकता लागलेली आहे कारण की मला देखील हे रहस्य जाणून घ्यायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फिट राहणं हे फार महत्व महत्वाचे हेल्दी आयुष्य जगणं हे फार महत्त्वाचे आहे ते कशा पद्धतीने आपण जगू शकतो याबद्दल काय सांगाल आ... आपण थोडासा जर मागच्या आपल्या भूतकाळामध्ये जाऊन पाहिलं ना तर आपल्याला असं लक्षात येतं की जे काही मागच्या काळातली माणसं होती ती खूप फिट राहायची म्हणजे श्रीकृष्ण तसं आपण त्याला परमेश्वर मानतो पण श्रीकृष्णाचा गीतेच्या ह्याच्यानुसार जसा बाण लागल्यानंतर श्रीकृष्णाचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यावेळेला श्रीकृष्णाचं वय साधारणपणे नव्वद वर्षाचं होतं त्यानंतर आणि हे इतिहासाच्या माध्यमातून मी सांगतोय म्हणजे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पुन्हा वय वेगळी येतात मी इतिहासाच्या माध्यमातून सांगतो भीष्म ज्यावेळेला शरपंजरी पडले त्यावेळेला त्यांचं वय साधारण सव्वाशेव्या वर्ष वर्षाचं होतं आणि ते युद्ध करत होते या उलट आता आपण बघितलं तर एखादा व्यक्ती समजा त्यांना शंभर क्रॉस केलं तर त्याचा एवढा मोठा गाजाबाजा होतो अरे शंभर वर्ष जगला ह्या ह्याच्यामध्ये खरं आपण नक्की करतोय काय कारण डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांचं उद्दिष्ट असं आहे की होतं रादर की सगळ्याच माणसांच्या मधून पृथ्वी तलावरून आजारांचं आजारांचं उच्चाटन करून टाकायचं आणि आजार शिल्लक ठेवायचे नाही पृथ्वीवरती असं होतं मग खरं तर आता एवढ्या सगळ्या अँटीबायोटिक्स आले अँटीबायोटिक पद्धतीचे सगळे व्हॅक्सिन आले सगळं हे झालं आणि मग सव्वाशव्या वर्षी लढणारे भीष्म आणि पंचवीसाव्या वर्षी डिस्क किंवा कुठल्या तरी आजारांनी व्याप्त होणारे आता आला अंतर हे कशामुळे आलेलं आहे तर ह्याच्यामधलं महत्वाचं कारण आहे बदललेल्या आहाराच्या आणि विहाराच्या सवयी सवय नियम काय सांगतो निसर्ग काय सांगतो की सकाळी ज्या वेळेला माणूस हा निशाचर प्राणी नाहीये तो दिवसा जागण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे तेव्हा जसा सूर्य उगवतो सूर्य भगवान ज्या वेळेला उगवतो त्याला त्याच्याबरोबर आपण उगवावं उठावं आणि मावळल्यानंतर आपण झोपावं पण दुर्दैवाने हे कोणाच्याच बाबतीत होत नाही म्हणजे अगदी मी स्वतः जरी डॉक्टर असलो तरी मला रात्री दहा वाजेपर्यंत दवाखान्यामध्ये बसावं लागतं आणि ज्या खर तर माझा झोपण्याची वेळ असायला हवी त्यावेळेपर्यंत आम्हाला ते थांबावं लागतं ह्या पद्धतीनं जे काही आपल्या सगळ्यांच्या राहण्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ह्याचं हे जे आहे हे आताच्या आरोग्य बिघडण्याच्या कारणामध्ये त्याचा हे झालेला अंतर्भाव होतो आयुर्वेदानं पाच साडेपाच हजार वर्षापूर्वीच एक श्लोक सांगून ठेवलाय एक सूत्र सांगून ठेवलेलं आहे वातला अद्याप सदातुर हा म्हणजे वाताधिक प्रकृती जे आहे वात पित्त कफ ह्या सदातुरा आतुर म्हणजे आजारी ह्यांना कायम आजार हे होणारच आहे त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जरी हे ठरवलं असलं की आपण दोन हजार सालापर्यंतच त्यांना सगळ्या जगातून सगळं उच्चाटन करून टाकायचं होतं आता दोन हजार पंधरा आलेलं आहे पण हे होणं शक्य नाही ह्याचं कारण असं की आपण आजारी पडण्यासाठी जन्माला आलो आहोत आणि त्यातल्या त्यात आपण कमी आजारी पडावं म्हणून आपल्याला निसर्गाचे नियम जे आहेत आयुर्वेदा घालून नियम आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे मग आता ह्या नियमांमध्ये कशाचा विचार केला पाहिजे तर उदाहरण एक छोटस उदाहरण देतो एक काळ असा होता की एखादी महिला असायची ती घरामध्ये जातं घेऊन त्या जात्यावरती दळण दळायची आता काय झालं तर नंतर गिरण्या आल्या मोठ्या मोठ्या त्याच्यानंतर आता घरघंटी आली होतं काय हो की तुम्ही विचार करा घरातल्या घरघंटीच्या त्या पिठामध्ये हात घाला कधीतरी दळण झाल्या झाल्या तर हाताला चटका बसतो किंवा तो डबा हाताला धरता येत नाही एक तर मुळात पहिलं जे धान्याचा जो कस होता तो आता निघून गेला आपण ग्रीन रिव्होल्युशन केलं धान्य लवकर उगवणार आलं लवकर उगवणार आल्यामुळे त्याच्यामध्ये जी क्वालिटी आधीच्या काळात होती ती आता ना राहिली नाही ते धान्य आपण घरगंटीवरती किंवा साध्या गिरणीमध्ये जळतो त्याच्यामध्ये ते धान्य जळून जातं त्यातला कस सगळा निघून जातो आणि नंतर आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्व विटामिन डी सी सीच्या वगैरे वगैरे गोळ्या खाव्या लागतात म्हणजे सप्लिमेंटरी घ्याव्या लागतात एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे आपण जे आपल्याला मिळतं किंवा मिळू शकतं फुकट मार्केटमध्ये ते आपण जाळून टाकतो आणि आपण विकतची औषध घेतो हे आपला मूळ हे आहे मूळ प्रॉब्लेम तिथेच तिथेच आहे किंवा जेवणाच्या साध्या सवयी घ्या तुम्ही जेवणाच्या सवयी आपण बघायला गेलो तर उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्ण विर्या अविरुद्धम इष्ट देशे इष्ट सर्वोपकरण नाती द्रुतम नाती विलंबितम अजलपन अहसन तन्मना भुंजित आत्मानम सम्यक अशा पद्धतीने जेवण करावं म्हणजे कसं तर उष्ण गरम असावं स्निग्ध म्हणजे त्यामध्ये स्निग्धता असली पाहिजे आता जिथे तिथे मी एक छोटासा मध्ये प्रश्न विचारतो तुम्हाला घी म्हणजे तूप जे आहे त्या तुपाला मध्ये काय म्हणतात मध्ये शब्द नाहीयेत ह्याचं कारण असं की तूप नावाचा जो काही पदार्थ आहे तो इंग्लंड अमेरिकेमध्ये कधी तयारच झाला त्यामुळे तुपाचे गुणधर्म आम्हाला इंग्लंड अमेरिकावाल्यांनी सांगून येत की तूप खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतात नाहीत वाढत आमच्याकडे कितीतरी पद्धतीचे पेशंट्सना आम्ही तूप खायला घालतो त्यांचं वमन करतो आणि त्यांचे कोलेस्ट्रॉल कमी होतात ह्याचं बर कारण असं आहे की त्या तुपात तूप म्हणजे तेल नव्हे तूप म्हणजे लोणी नव्हे तूप म्हणजे दही नव्हे संस्कार तिथे झालेला आहे त्यामुळे तो स्निग्धता हा भाग जो आहे तो शरीरामध्ये असणं आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही तो काढून टाकला की शरीरामध्ये वात वाढायला सुरुवात होतो वात ही आताच्या काळाची सगळ्यात मोठी आ, 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 समस्या आहे कारण आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये वात वाढतो आणि म्हणून मग कुठेतरी वातज पद्धतीचा हार्ट अटॅक येतो वातज पद्धतीचा पॅरालिसिस येतो किंवा शिराचं मोठ्या प्रमाणावरती डिजनरेशन व्हावं लागतं म्हणून ती स्निग्धता हवी त्यानंतर मात्रावत म्हणजे प्रमाणामध्ये खाल्लं गेलं पाहिजे अप्रमाणामध्ये आयुर्वेदाचा शब्द प्रत्येक शब्द हे प्रमाण आहे ते कमीही सांगत नाही जास्तही सांगत नाही प्रमाणात खाल्लं पाहिजे मात्रावत कारण सहा फुटाच्या माणसाचा आहार वेगळा असेल तीन फुटाच्या माणसाचा आहार वेगळा असेल ह्या पद्धतीनं त्यांनी प्रमाणामध्ये सांगून ठेवलेलं आहे जीर्णे विर्या अविरुद्ध आधीच पचल्यानंतर विर्याविरुद्ध म्हणजे दोन अयोग्य गोष्टींचा संयोग करून खाऊ नये बरोबर आहे ठीक अशाच पद्धतीनं जीर्णिया विरुद्ध इष्ट देशे इष्ट सरोपकरण ज्या देशात राहतात त्यातल्या देशातच खावा उगाच वेन यू गो टू रोम डू एज इंग्लिश मध्ये सांगितल्यानंतर आपल्याला पट हो। आपल्याला मराठीमध्ये सांगितल्यानंतर ते पटत नाही तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या तुम्ही जे सांगितलं विरुद्ध खाणं आजकाल विरुद्ध खाणं आहे म्हणजे काही खाल्लं की कोक प्या किंवा इतर काही कोल्ड ड्रिंक्स प्यायली जातात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आपण म्हणतो की फॅट किंवा इतर काही गोष्टींचा त्रास जाऊस तर आपणच ओढवून घेतोय आणि आजकालचं फास्ट फूड आणि एकूणच जंक फूड बघितलं तर नक्कीच ह्या सगळ्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली आहे डॉक्टर पहिला फोन जो आलाय तो गीता यांचा पुण्यावरनं विचारा काय प्रश्न आहे नमस्कार गीता बोला गीता बोला हो तर गीता यांचा फोन कट झालेला आहे आपण आपल्या अर्थातच चर्चेकडे वळूया आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया गीतगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय म्हणजे आरोग्याचं रहस्य या विषयावर मार्गदर्शन करताय डॉक्टर विक्रांत पाटील पण चर्चेकडे वळण्यापूर्वी आपल्याला पुन्हा गीता यांचा फोन आलेला आहे आपण त्यांच्याकडे जाऊया जा okay. गीता नमस्कार बोला हा नमस्कार मॅडम हा बोला हा मला मी गीता पाटील बोलते मला डॉक्टरांना विचारायचंय की माझे वडील सेव्हन्टी नाईन इयर ओल्ड आहे Hmm. आणि आता त्यांची जस्ट एन्जिओप्लस्टी झालेली एक दीड महिन्यापूर्वी आणि hmm. आता सध्या तेव्हा डॉक्टरांनी ओके सांगितलेलं तर त्यांचा हृदयाचा एक भाग कमकुवत सांगितलेला आहे hmm. आणि जो पार्ट आहे ते त्याच्यामध्ये एक ब्लॉकेज निघालेला hmm. आणि त्याची एन्जिओप्लस्टी केली मग नंतर थोडं ठीक राहिलं आणि आता सध्या त्यांना काय होतंय थोडं चक्कर येतात रात्रभराची hmm. झोप येत नाही आणि त्यांचं चेकिंग चेकअप केलंय डॉक्टरांकडे तर, तर बर, बर. ते, ते, ते म्हणत की थोडं श्वास घ्यायला यांना त्रास होतोय तर परत त्यांनी म्हणजे त्याच्यावरती मेडिसिन दिलं बरं म्हणजे पूर्ण गोळ्या गोळ्या त्या पण गोळ्या आधीच्या पण गोळ्या त्या गोळ्यांचं एवढं मला वाटतं शरीरावर परिणाम झालाय की काय काय माहिती तर यामध्ये आयुर्वेदामध्ये काही आहे का नक्कीच गीता तुमचा प्रश्न डॉक्टरांना कळलेला आहे आपण डॉक्टरांकडनं जाणून घेऊया याचं उत्तर काय सांगाल डॉक्टर त्यांच्या शेवटच्या वाक्याचं उत्तर सुरुवातीला देतो की आयुर्वेदामध्ये खरोखर असं काहीही नाहीये की ज्याच्यासाठी औषध नाहीये कारण जसं अॅलोपॅथी हे एक सायन्स आहे तसं आयुर्वेद हे एक सायन्स आहे उलट शरीरावरती काम करणारं सायन्स कुठलं तर ते म्हणजे आयुर्वेद त्यामुळं त्याच्यामध्ये याच्यासाठी औषधं नाहीत असं म्हणणं हा हे अतिशय चुकीचं ठरेल दुसरा मुद्दा असा की भारताचे पद्म पद्मश्री विजेते डॉक्टर हेगडे म्हणून आहेत त्यांनी ते स्वतः एमबीबीएस एम डी आहेत त्यांनी केलेल्या ह्याच्यावरचं एक भाष्य खूप सुंदर होतं त्यानंतर ज्यावेळेला आपण एन्जिओग्राफी करतो किंवा आपण एन्जिओ प्लास्टिक करतो वी रिमूव्ह द ब्लॉक्स अँड नॉट द रिझन ब्लॉक्स तयार होण्याचं कारण आपण काढतो पण आपण त्याचं ब्लॉक्स आपण काढतो पण त्याचं रिझन आपण काढू शकत नाही आणि ह्या गोष्टीमुळे आता त्यांना जो पुन्हा त्रास व्हायला तो व्हायला लागलेला आहे म्हणजे शरीरामध्ये मॉडर्नच्या भाषेमध्ये सांगतो हवं तर कारण ते समजायला थोडंसं सोपं जातं आजकाल माणसांना ते जास्त माहिती असतं शरीरामध्ये होमोसिस्टीन नावाचा एक घटक असतो जो लिव्हरमध्ये तयार होतो त्या घटकात बी ट्वेल्व कमी पडतं बी ट्वेल कमी पडतं म्हणून होमोसिस्टीन वाढतं होमोसिस्टीन वाढतं म्हणून शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल साठायला लागतात ते तयार कोलेस्ट्रॉल सुद्धा पुन्हा लिव्हरमध्येच तयार होत असतं हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात रक्तवाहिन्यांमध्ये अडकले की तिथं ता ब्लॉकेज तयार होतं आपण फक्त एक प्रोसेस करतो आपण एक्झॅक्टली एक्झॅक्टली आपण जशी साफ करायचो ना तशा पद्धतीनं ती काढली जाते तिथली ब्लॉक आणि तिथे स्प्रिंग टाकली जाते पेनाची बॉलपेनची जशी स्प्रिंग असते तशी एक स्प्रिंग टाकली जाते स्टेंट असा मोठा शब्द वापरला जातो आणि मग ती रक्तवाहिनी विस्फारली जाते ह्या मधल्या काळामध्ये पुढच्या हृदयाच्या भागाला ज्यावेळेला रक्तपुरवठा कमी पडलेला असतो त्याचा परिणाम म्हणून तिथल्या मसल्समध्ये विकनेस आलेला असतो आणि हा प्रकार होत असतो तर अशा परिस्थितीमध्ये आयुर्वेदातली काही स्पेसिफिक औषध जी आहेत उदाहरणार्थ ना अर्जुन नावाचं औषध आहे तर अर्जुन हे हृदय म्हणून सांगितलेलं आहे हृदयाय रुध्या, हितम म्हणजे हृदयाला हितकर आहे त्याला हृदय असा शब्द वापरलेला आहे त्यामुळे अर्जुनासारख्या औषधाचा जर त्यांनी वापर केला तर त्यांना ते उपयोगाचं पडेल आणि अर्जुनामध्ये सुद्धा स्पेसिफिकली अर्जुन क्षीरपाक म्हणजे तो दुधामध्ये त्याची पावडर टाकून उकळून त्याचा काढा करून मग तो घ्यावा ते जास्त उपयोगी पडतो नुसत्या पाण्यातून घेण्यापेक्षा पण याच्या व्यतिरिक्त आणखी खूप काही असू शकतात घेता येऊ शकतात आणि औषधं सुरू असताना त्यांनी अर्जुनचा जो काढा आहे किंवा हे घेतली औषधं चालू शकत त्यांनी ते तसंच करावं ॲलोपॅथीच्या औषधांचा बेसिक प्रॉब्लेम असा येतो की ज्यावेळेला ते रुग्णांना चालू असतात आणि आपण नंतर आयुर्वेदिक औषधं सुरू करायला जातो त्यावेळेला आपल्या औषधांनी त्यांना काही साईड इफेक्ट होत नाही किंवा त्यांच्या औषधांचा आपल्यावरती थोडासा परिणाम होतो नाही असं नाही पण एखाद्या आजारातून पेशंटला बाहेर काढण्यापेक्षा ती औषधं बंद करणं हे जास्त अवघड होऊन बरोबर कारण पेशंट त्याच्यावरती डिपेंडंट झालेला असतो त्या शरीराला स्वतःला हा त्याचा बेसिक प्रॉब्लेम त्यांना आपलं आणि अर्थातच तुमचं पुण्याला शाखा आहे तर नक्कीच ते तुम्हाला भेट देतील खाली नंबर डिस्प्ले होतात एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चाल ठेवूया हिज मध्ये पुन्हा वेळेस एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत चोवीस तास रहा एक पाऊल पुढे हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण जाणून घेते ते आरोग्याचं रहस्य आणि आपल्याला हे रहस्य सांगताय डॉक्टर विक्रांत पाटील मी पुन्हा एकदा चर्चे होते डॉक्टर विक्रांत अर्थातच रहस्य जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक असतो आणि आरोग्य आपलं टिकवण्यासाठी फार महत्वाचा असतो तो म्हणजे आहार व्यायाम आणि अर्थातच व्यवस्थित झोप हे फार महत्वाचं असतं पण त्याचबरोबर महत्वाचं असतं की अर्थात पैसे कमवणं पण तेवढंच महत्वाचं आहे आणि आजच्या दुनियेमध्ये आपण बघितलं तर बारा बारा तास प्रत्येक जण व्यक्ती बाहेर कामासाठी बाहेर त्यांनी त्यांचं शेड्यूल हे कसं केलं पाहिजे कसं मॅनेज केलं पाहिजे खरं सांगायचं तर हा आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याला म्हणतो आपण म्हणजे आपल्या राहणीमानात झालेले जे काही बदल आहेत त्याच्यामुळे आपण स्वतः ओढवून घेतलेले आज पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये योगासनांची म्हणजे योग शास्त्राची खूप मोठी परंपरा आहे आताच एकवीस जूनला योगा डे पण झाला पण योग योगशास्त्राप्रमाणे करावा तो योगा म्हणून करायला ले गेलं ना की मग सगळं बिघडतं बरं बर। म्हणजे एखाद्या आसनामध्ये जाणं ही गोष्ट वेगळी आहे आणि एखाद्या योग साधना करणं ही गोष्ट वेगळी कारण योगसाधनेमध्ये आपण बघायला गेलो तर मग त्याचे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असे प्रकार सांगून ठेवलेले आहेत म्हणजे सुरुवात त्याची खोटं नये इथून सुरुवात होते बरं हार का आणि मग सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात की आपला आहार विहार कसा असावा पण ज्याला हे नाही जमत त्यानं कमीत कमी छान पद्धतीनं प्राणायाम करावेत योगासनं करावीत आयुर्वेदातली चवणप्रास सारखी औषधं असतील किंवा शतावरी कल्पासारखी औषधं असतील ती रेग्युलर खाण्यामध्ये ठेवावे आताच्या ह्या सगळ्या धाकाधकीच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे आजार मेनली होतात एक म्हणजे म्हणजे आजार आणि दुसरे म्हणजे हो, पित्ताचे आजार हो, म्हणजे तुम्ही कुठेही जा आणि इन जनरल कोणालाही क्वेश्चन विचारा तर तुम्हाला शंभर मधल्या साठ सत्तर जणांना पोटाचे आजार सापडतील हो, किंवा पंचवीसच्या वयापासून पाठीचे दुखण्याचे किंवा गुडघे दुखण्याचे अशा आजार वाताचे आजार सापडतात तर ह्याच्यामध्ये मागे खूप कारण आहेत मी शॉर्ट मध्ये सांगतो कारण आपण तर आपल्याला फुक्कट विटॅमिन डी आपल्याला मिळतं भारतामध्ये पण आपण सगळे सनस्क्रीन लोशन लावून घरातून बाहेर पडतो आणि सूर्यदेवता आपल्याला विटॅमिन डी देत असते आणि आपण ते घेत नाही आपण खूप हेवी एसी मध्ये बसतो आणि आपल्याला त्रास सुरू अगदी खरंय आणि मग त्याच्यानंतर हे सगळे आजार उद्भवायला सुरुवात शुरु होतात अजून एक फोन आला आपण फोन घेऊया की किरण बोलतायत पंजाब वर ना विचारा काय प्रश्न आहे नमस्कार किरण बोला नमस्ते मॅडम मी लुधियाना वरून बोलते मी आपला कार्यक्रम बघते आहे अरे वा थँक्यू हा आणि खूप म्हणजे मला खूप आवडतो हा कार्यक्रम तुमचा वा 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 थँक्यू थँक्यू माझा प्रश्न असा आहे विक्रांत सरांना की माझ्या पतींना पाच वर्षांपासून एसिडिटीचा त्रास आहे बरं

काय सांगाल डॉक्टर आम्लपित्त हा वैद्याला देखील मोहित करणारा व्याधी आहे असं माधव निदानकर म्हणतात याचं कारण असं की काही माणसांना उपाशी राहिल्यानंतर आम्लपित्त होतं काही माणसांना जेवल्यानंतर होतं काही माणसांना जेवल्यानंतर ठराविक कालावधी नंतर होतं काला तर ह्याच्यामध्ये खूप वेग अशा पद्धतीचे सिमटम्स दिसत असतात पण तरी सुद्धा भूनिंबाधी काढा नावाचं एक पात्र औषध मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते त्यांनी घ्यायला सुरुवात त्यांना त्या भूनिंबाधी काढा त्या नावाने एक पात्र औषध मिळतं ते त्यांनी घ्यायला सुरुवात करावं याच्या व्यतिरिक्त सुतशेखर नावाची गोळी आहे ती त्यांनी घ्यायला सुरुवात करावी आणि लघु सुतशेखर नावाची गोळी आहे त्या दोन दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा त्यांनी घ्याव्यात त्याच्यानंतर पण जर नाही पडला तर मात्र त्यांनी वैद्यांचा सल्ला घ्यावा ते जास्त गरज आहे कारण नाडी तपासणं पोट स्वतः तपासून घेणं जिव्हा परीक्षण आहे नख परीक्षण आहे आणि त्या एकंदरीत समोर बघितल्यानंतर जो काही अंदाज येतो तो जास्त अॅक्युरेट असतो आणि मग त्याच्यानंतरची ट्रीटमेंट ही जास्त टू द पॉईंट जाते आणि यशस्वी ठरते नक्कीच आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता सवलतीच्या मध्ये तुम्ही आरोग्य तपासणी देणार आहात पुण्याला आणि मुलुंड इथे असणार आहे पाच जुलैला आणि सहा जुलैला असणार आहे पुण्यातल्या दादरला पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठच्या क्लिनिकमध्ये आणि इथे मुंबईमध्ये मुलुंडला सकाळी रविवारी रविवारी आपण ती सकाळच्या वेळेमध्ये ठेवलेली आहे प्रयोगशाळेची तपासणी आपण स्वस्तामध्ये ठेवलेल्या आहेत आणि इन जनरल जी कन्सल्टिंग असते त्याच्यामध्ये पण आपण डिस्काउंट ठेवून आपण मु माणसांसाठी ठेवलेलं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला सोमवारी डेक्कनची जी मेन ब्रँच आहे त्या ठिकाणी पण आपण सुविधा उपलब्ध नक्कीच आणि आपले नंबर्सही डिस्प्ले होतात जा होता। होता। जर ज्यांना माहिती हवी असेल तर त्या नंबर्सवरती ते कॉन्टॅक्ट करू शकतात त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये खूप अशी काही शास्त्र आहेत शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण औषध उपचार घेतले तर नक्कीच आम्लपित्त असेल किंवा वातकळी काही प्रॉब्लेम असतील ते नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतात पण एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे डायबिटीजचे पेशंट आज आपण प्रत्येक घरामध्ये एक रुग्ण तरी बघतो आणि अर्थातच ह्याचा सगळ्याचा परिणाम घरातल्या कुटुंबालाही सहन करावा लागतो काय सांगाल डायबिटीस काही औषध आयुर्वेदा आहे का नाही डायबिटीस एक सगळ्यात महत्वाची गोष्ट डायबिटीस म्हणजे मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं सा, डायबिटीस हा देखील लाईफस्टाईल डिस आहे दुसरी गोष्ट बऱ्याच जणांचा असा समज असतो की माझ्या वडिलांना डायबिटीस होता म्हणजे मला चुकीचं आहे चुकीचं आहे बिकॉज जवळपास वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्रिलियन एवढ्या मोठ्या सेल्स आहेत शरीरामध्ये त्यातला एक पार्ट हा डायबिटीस होण्यासाठी कारणीभूत ठरतो पण माझ्या वडिलांना डायबिटीस होता म्हणून तो मला होणार असा आपण डोक्यामध्ये समज तयार करून घेतो आणि म्हणून तुमच्या शरीरामध्ये ते ऍक्टिवेशन सुरू होतं आणि तुम्ही डायबिटीसला प्रोन hmm. होता सो जस्ट अवॉइड दॅट थिंग्स तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे की आहार हा व्यवस्थित ठेवला तर डायबिटीस होण्याचं कारण नाही आहे चौथी गोष्ट मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक का वेळेला सगळ्या पेशंट्सना सांगतो की तुमचं जेवण जे आहे ते अतिशय हळू सावकाश चावून 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 करा की तुम्हाला डायबिटीस तुमचा कंट्रोलमध्ये येतो जी माणसं तुम्ही जर बघितलं दहा वाले जर तुम्ही पकडले तर त्यातले कमीत कमी सहा ते सात जण असे असतात की बाकी बाकीच्यांचं एक चत्कोर खाईन होईपर्यंत यांचं जेवण संपलं असतं आणि ह्याच्यामुळे त्यांची साखर वाढत असते हे त्यांनी कंट्रोल एवढं करावं याच्या ज्यावेळेला आपण औषधांच्या पार्टकडे येतो त्यावेळेला आयुर्वेदामध्ये खरोखर अशी औषधं आहेत की ज्याच्यामुळे इन्सुलिन जे आहे पॅन्ट्रिया जे आहे ते पुन्हा रिएक्टिव्हेट व्हायला मदत होतं मात्र आयुर्वेदामध्ये फक्त डायबेटीस नाही आयुर्वेदामध्ये प्रमेह आहे आणि प्रमेहाचे वीस प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये लालामेह असेल उदकमेह असेल सांग्रमेह त्यानंतर नीलमेह मंजेष्ठामेह हरिद्रामेह असे त्यांनी वीस प्रकार सांगून ठेवलेले त्यातला विसावा प्रकार म्हणजे मधुमेह आहे तेव्हा मूत्रपरीक्षण करून रुग्ण आल्यानंतर त्या रुग्णाचं मूत्रपरीक्षण करून त्यानुसार हा पेशंट ह्या तीनपैकी कशामध्ये जातो म्हणजे वातच सहा पित्त वातज चार पित्तज सहा आणि कफज दहा ह्या तीन मधल्या कोणत्या प्रकारामध्ये तो पेशंट बघतोय बसतोय हे बसून त्याला औषध दिलं की तो बरं होतो थोडक्यात काय आरोग्याचं आरो रहस्य म्हणजे तुमची लाईफस्टाईल ती थोडीशी चेंज करा त्याच्यामध्ये थोडासा बदल करा तर नक्कीच आरोग्य हे सुदृढ राहू शकतं स्वास्थ्य राहू शकतं डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही रहस्य सांगितलं ते सुद्धा आरोग्याचं त्याबद्दल मनपूरक धन्यवाद हितगोज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा ही चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे